आज आता तुम्हाला सांगते, नाश्ता झाला, सगळं झालं, वाट बघत बसली आणि मावशींचा आत्ता मेसेज दिसला की मॅडम येणार नाही आहेत, लग्नाला गेले आहेत. बरं, असू दे, क्या अब क्या करणे का, कुछ नाही करणे का, चुप बैठणे का. हे बघा, बघितलं का रोजच्या दिवसाला दाखवते हां मी तुम्हाला, हे रोजच्या दिवसाला का तर हे झाड नाही बघायला मिळत, बाकी सगळी तुम्हाला झाडं नक्की बघायला मिळतील, पण हे झाड नाहीच बघायला मिळत कुठेच. म्हणजे नर्सरीतसुद्धा कसं काय मला सापडलं कोण असतो, येणारे जाणारे अगदी प्रत्येकजण बघत असतात, सगळ्यांना वाटतं की गुलाब आहे, पण हा गुलाब नाही. हे बघा सुंदर आहे ना, किती पायात येऊ नको रे, पडशील की, पाय पडला असता की माझा आत्ता. तर हे बघा किती सुंदर, म्हणजे बघण्यासारखं आहे ना. हा हा, आता लवकरच हा सगळा फुलोरा गळून पडणार आहे. हा बघा, हा असा फुलोरा सगळा गळून पडणार आहे, म्हणून मी तुम्हाला हे दाखवत असते. आता कुठली फुलं येणार आहेत माहिती का? हे बघा गुलाब यायला लागला आहे, बघा दिसतो का तिकडे कोपऱ्यात सगळा. हा बघा हा सगळा गुलाब, बघाल तिथे गुलाब येणार आता. हे बघा, बघाल तिथं गुलाब, मस्त ना. आणि बघाल तिथं पेरू. हे बघा खालनं बघणार का पेरू किती आहे. हे बघा, हे बघा बघाल तिथे पेरू. हे बघा छान ना, मस्त. चला आज मी आता काय काम केलं तुम्हाला सकाळपासून दाखवते बरं का. आज ना ह्या सगळ्या फरशा घातल्या मी इकडे मागच्या बाजूला ग्राउंडवरती ना, असं बरेच घाण पडली होती, म्हणजे फरशा कोणीतरी आणून टाकल्या होत्या, त्यांनी घरातल्या काढल्या असतील. जवळजवळ 6 महिने काही वर्ष झालं तशाच पडल्या होत्या त्या. मग मी आज सगळ्या आणून घातल्या. आज मोठं काम केलेलं आहे, म्हणजे आज मी वॉकिंगला गेले नाही, मी आज हे फरशी घालायचं काम केलेलं आहे. सुंदर दिसतात की तुम्ही म्हणत होता ना टाईल्स घाला टाईल्स घाला, म्हणजे आता कसं माहिती आहे जास्त उगवणार नाही, तर भयंकर उगवतं. हे सगळं उगवलेलं ना मी आज काढलं बरं का, इथं सगळं उगवलं होतं, हे सगळं खूप उगवलं होतं, तर मी आज बरंच तणकाट हे सगळं काढून टाकलं. आणि त्या तणकाटचं काय केलं मी तुम्हाला सांगते बरं का. हे बघा, हे सगळ्या फरशा घातल्या आज मी आईत. हे बघा सगळ्या फरशा घातल्या, अजूनही घातल्यात त्या, 20-25 होत्या वाटतं, अशा पलीकडच्या बाजूला अशा ओपन स्पेसला आणून कोणतरी टाकल्या होत्या, बरेच दिवस पडल्या होत्या. तर आज मी काय केलं, हा सगळा पालापाचोळा जो आहे ना, हा बघा हा स्वच्छ केला आहे, हा इथला केला आहे, हा केला आहे, आणि हा जो पालापाचोळा आहे ना सगळा, हा हा सगळा पालापाचोळा ह्या टायरीत भरला आहे. आणि टायरीत हे एक झाड लावले, हे झाड मी लावले टायरीत, हे आणि हे आता झाड तसंच लागतं बरं का. आणि हा पालापाचोळा जो आहे ना, हा आता रोज त्याच्यात दाबणार आणि त्याचं खत करणार. असं टायरींमध्ये मी पालापाचोळा घालून त्याचं खत करते, कारण आता मस्त होतं पावसाळ्यात खत. हे बघा इथलं सगळं आज मी गोळा करून त्यात टाकलेलं आहे पालापाचोळ्याचे खत, म्हणजे हे सगळं आहे ना हे आता तिथल्या तिथं सगळ्याचं खत होणार. तुम्ही म्हणता ना स्वच्छ करा स्वच्छ करा, तर हे स्वच्छ नाही करायचं, उन्हाळ्यामध्ये पडू द्यायचं, कारण उन्हाळ्यामध्ये जेव्हा पडतं ना तेव्हा मुळांना उष्णता लागत नाही. कुठली तरी अशी झाडं उगवतात आणि बसून काढायलाच लागतात, फार 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 काम पडतं बरं का. हे असं बसलं की काढायचंच काढायचं काढायचंच काढायचं. बाग ठेवणं ही साधी गोष्ट नाही, कुंड्या सोप्या असतात ठेवणं, कुंड्यामध्ये काही जास्त काही उगवत नाही, पण इथं असं भयंकर उगवतं. हे बघा हे सुद्धा फूल किती सुंदर दिसतंय बघा, ठेवायचं हे. कडीपत्ता तर विचारूच नका, कालही मी तुम्हाला दाखवला कडीपत्ता. आता हे सगळं आहे की नाही, हे सगळं गोळा करत असते मी असं ह्याच्यावर टाकत असते, असं इथं टाकायचं. तर हे बघा चांदण्यांचं झाड, चांदण्या पडल्यात खाली सगळ्या. हे बघा सगळ्या चांदण्या 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 पडल्यात, सकाळी गोळा केल्यात मूठ भरून. हे बघा मस्त चांदण्या, मस्त ना. तुम्हाला का दाखवते माहिती आहे का, की हा फुलोरा आहे ना हा नंतर नाही बघायलाच मिळत नाही, हे झाडच बघायला मिळत नाही. कुणाकडे असेल ना तर मला सांगा, खरंच सांगा कुणाकडे असलं तर, मस्त मस्त हे झाड नाहीच बघायला मिळत. येणारे जाणारे अगदी एक नर्सरीवाला म्हणला हे युनिक झाड आहे, म्हणला तुमच्याकडे आलं कसं, हे म्हणे तिकडे हिमालयात असतं म्हणे. मला माहीत नाही हो, पण तो म्हणला हां. तर
आता गुलाबी कण्हेरीची फुलं काढणार. किती सुंदर आहेत बघा फुलं. मला एक फूल दाखवायचं होतं तुम्हाला, हे बघा सुंदर आहे ना फूल. कण्हेर आहे, कण्हेर. चला नाश्ता आता संपलेला आहे. बंद किचन, बंद. आता स्वयंपाकघराचं काम माझं संपलेलं आहे. मावशी आलेले नाहीत त्यामुळे स्वच्छता आज मलाच करायला लागणार आहे. पण ठीक आहे, मस्त बसारा किचन कट्टा हा असा असावा. किती छान दिसतोय बघा, सुंदरता होय की नाही. काहींना आवडत नाही, चिडक्या बायका, पण काय करणार असं दे, असा ठेवत जावा हां, काय वाईट वाटत घ्यायचं नाही. आणि हे काय दाखवायला लागली माहिती आहे का तुम्हाला मी, ह्या आहेत बकुळीची फुलं वाळलेली. आणि ही अशीच्या अशी आता ही फुलं आपण की नाही कुठंतरी ठेवून द्यायची, म्हणजे जिथे आपल्याला झुरळं जास्त होतात असं वाटतं ना त्या ठिकाणी ठेवा. ही अशी वाळलेली फुलं आहेत ही, तर मग अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी झुरळं जास्त होतात. आता माझ्याकडे झुरळंच नाही आहेत, कुठं ठेवू मी आता हे, असू दे मी आता हे असंच टी व्हीच्या इथं ठेवून देते आणि ज्या ठिकाणी झुरळं दिसतील त्या ठिकाणी बघूया. मावशी आलेल्या नाही आहेत त्यामुळे भांडी संपली आहेत. ह्या काळ्या भांड्यात चहा ठेवला आहे आणि आता मावशींच्यासाठी ठेवलं होतं ॲक्च्युली. हे दरवेळेला हा छोटा ठेवलेला असतो, छोटा काय मोठा काय, पण आता मी आता तुमच्यासाठी असं घालेन. हा माझा कुंडा बघितला काय किती छान आहे, मस्त आहे ना, आवडीचा आहे माझा कुंडा. हे बघा तर आता आपणच खाऊन टाकूया करून होय की नाही. मग काय, चला आता हे सगळं आवरायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीतरी म्हणणार होते बघा, तेवढ्यात गेलं, जाऊ दे. आता हां, आज ताक करणार आहे. तर तुम्ही मला विचारलं होतं की ताकाचं दही कसं लावता, काय करता, तर हे बघा, हे मी हे जे दही आहे ना हे असं लावून ठेवलेलं आहे. काल रात्री लावलं होतं, आता हे फुगलं आहे. आणि हे मागच्या आठवड्यात लावलं होतं आणि फ्रीजला काढून ठेवलं होतं. आता आज ह्याचं ताक करणार आणि हे आतमध्ये फ्रीजला नेऊन ठेवणार. म्हणजे दही लागलं की फ्रीजला ठेवायचं. मग आता तुम्ही म्हणणार हे कशाला वर झाकलं आहे, हे आत्ता झाकलं आहे, हे आता धुवायला टाकायचं आहे भांडे. आता ह्याच्यावर दुसरं ठेवूया, हे बघ आता ह्याच्यावर हे ठेवायचं. तर असो, आता तुम्हाला गंमत माहिती आहे का, हे जे भांडं आहे की नाही हे तट्टे इडली म्हणून करतात कर्नाटकात. तर माझ्या आईचं जेव्हा लग्न झालं त्यावेळेला म्हणे तिनं हे आणलं होतं तट्टे इडली. ह्या अशा सहा होत्या, तर आता दोन दिसत आहेत माझ्याकडे या अशा तट्टे इडलीच्या ह्या प्लेटी. पूर्वी अल्युमिनियमच होतं सगळं, आता सगळं स्टील आलं आहे. तुम्ही उगाच चिडाचिडी करता, पण असो चलो. तर आता आपण हे करायचं आहे, ताक करायचं आहे. तर हे दही लावलं होतं, तर दही कसं लावलं, साय आठवडाभर जमा करायची. त्याच्यानंतर आपल्याला आता मला हा निम्मा भरला आहे कारण की ह्याच्यातच मला दही ताक करायचं आहे ना. तर निम्मा भरल्यावरती मी ह्याच्यात साईत थोडंसं एवढंसं दह्याचं विरजण टाकलं होतं. मग आता हे झालेलं आहे, वास घेऊन बघायचं, जरा फुगलेलं पण असतं. तर मस्त घमघमाट यायला लागला आहे दह्याचा. तर ठीक आहे, आता ह्याचं आज ताक करणार आहे. तुम्ही ताक कसं करायचं बघितलं, शंभर आकडे मजायचे आणि ताक करायचं. सारखं सारखं तेच काय दाखवणार नाही बाबा मी, कारण की तुम्ही ओरडत बसता तेच तेच काय, पण आयुष्य म्हणजे रोज तेच असतं ना, काय त्याच्यात बदल असतो. पण ठीक आहे, असू दे. मस्तपैकी डोसा हा झालेला आहेच. मला असं वाटतं माझा जीव गेला तर मी हा तवा टाकणार नाही, एवढी सुंदर डोसे निघतात ह्याच्यात. फक्त मी एकदा त्याच्यावर दोन चार असे थेंब टाकते तेलाचे, त्याच्यानंतर साईडला तेल टाकत नाही, त्याच्यावर तेल टाकत नाही, काही नाही. हे बघा इतके मस्त निघतात हे बघा.
काय सुंदर जाळी पडली आहे बघा, छान ना। आता कट्टा स्वच्छ करायचा आहे, मावशी नाही आहेत त्यामुळे कट्टा आपल्यालाच स्वच्छ करावा लागणार आहे। बरं असू दे, करूया। तर चहा पिणार आहे आता, आणि हे उरलेलं चहाचं सगळं जे पाणी आहे भांडं धुवायच्या वेळेला, तर हे आता आपण चहाचं पाणी घालणार आहोत झाडात। हे बघा असं झाडात घालणार आहोत। अशा पद्धतीने आपण मस्तपैकी चहाच्या प्रत्येक कणाचा उपयोग करतो। आज खरं तर काही करणार नव्हते, पण काय करणार, मावशींनी अचानक सांगितले आमोळे करावे लागले, करायचंय मग काय करणार। आधीच कळलं असतं तर सकाळी लवकर आवरलं असतं ना, पण एवढ्या उशिरा सांगितल्यावर काय करणार, आता त्याला काही इलाज नाही, करायला तर पाहिजे। चला एन्जॉय केअर फरशे। बऱ्याच वेळा आपण साडी नेसली आणि हातात रुमाल किंवा असं काही नॅपकिन वगैरे जवळ नसला की काय करतो माहिती गेले, सरळ असं घ्यायचा साडी घ्यायची, हा असा उलटा फॉल घ्यायचा करतो ना आपण असं। बऱ्याच वेळा कार्यालयामध्ये वगैरे आपण जेव्हा जातो घरी आणि त्या कार्यालयामध्ये वगैरे कार्यक्रमामध्ये आपल्याकडे बऱ्याच वेळेला ना रुमाल नसतो आणि बऱ्याच बायका किंवा जाऊन आल्या तिकडे की असं पुसतात की नाही फॉललात तुम्ही, पण केलं का कधी असं, केलं असलं तर नक्कीच आहे ना। आता मी तुमच्यासमोर केलं म्हणजे मी आधी केलं होतं आणि मग माझ्या लक्षात आलं अरे ही एक बायकाची सवय आहे फॉलला हात पुसायचा। आल्या त्यामुळे तुम्हाला एक वेगळं ताट, मला एक वेगळं ताट, तुम्हाला एक वेगळी वाटी, मला एक वेगळी वाटी। आहेत कुठं भांडी, जास्त ठेवलीच नाही आहेत ना खाली मी, त्यामुळं आज डबो मिरची आली, मला आता आज त्रास होतो, मी थोडंच खाणार, जास्त नाही बेबा खाणार। उद्या मस्त आमटी करते, सांबार करते, त्याच्यात घालते, आता मला काही जास्त खाणं होणार नाही। सगळी भांडी गेली आहेत, मी काय नाही बाबा आज घासली भांडी भिंडी काय व्हरायटी। घर असावे घरा सारखे, नकोच नुसत्या भिंती, घर असावे घरा सारखे, नकोच नुसत्या भिंती, तिथे हवा भरपूर पसारा, हवी ता हसरी नाती। तिथे हवा भरपूर पसारा, हवीत हसरी नाती। थोडं तरी कधीतरी आयुष्यात हे बघा, हवीत हसरी नाती। आम्ही एकट्यानेच हसायचं त्यांचं सुद्धा।